नमस्कार। महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती पाहता येत्या डिसेंबर महिन्यात मराठवाड्यात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे। उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये मोठमोठे राजकीय आघात सोसले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना दोन भागात विभागली गेली आहे। दुसरीकडे पंकजा मुंडे या भाजपात नाराज असल्याच्या चर्चा वारंवार समोर येत असतात। पंकजा यांना पक्षाकडून विधान परिषद किंवा राज्यसभेच्या निवडणुकीची उमेदवारी मिळालेली नाही, त्यामुळे मधल्या काळात पंकजा यांच्या नाराजीच्या बातम्या समोर आल्या होत्या। गेल्या काही दिवसांमधील उद्धव आणि पंकजा मुंडे यांच्याबाबत वेगवेगळ्या बातम्या येत असताना हे दोन बडे नेते मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे येत्या 10 आणि 11 डिसेंबरला होणाऱ्या मराठवाडा साहित्य संमेलनात सहभागी होणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये काही नवीन समीकरणं जुळणार का हे पाहण्यासाठी या कार्यक्रमाकडे राज्याचं विशेष लक्ष असण्याची शक्यता आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इतर व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।